चिक्कोळी येथे भाजपची प्रचार सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी व हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या सभेवेळी नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला सार्वजनिक जीवनातून लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून हटवण्याचे आवाहन केले आहे. ही सभा भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले व सुरेश अंगडी यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आली होती. या सभेला मोठ्या संख्येने जनसागर उपस्थित होता. काँग्रेस व निजयुतीच्या नेत्यांना जनतेचे हित व राष्ट्राचे भवितव्य यात कोणताच रस नाही. सीमेवर प्राणाची आहुती देत देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांचा अपमान करण्यातही ते मागे पुढे पाहत नाहीत. अशा विरोधकांना लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनातून कायमचे हटवा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. चिक्कोडी येथे बीके कॉलेज समोरील खुल्या मैदानावर गुरुवारी चिक्कोडी व बेळगाव लोकसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले व सुरेश अंगडी यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित भाजप कार्यकर्ते जनसमुदायासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलत होते. सभेच्या प्रारंभी आमदार महांतेश कवटगी मठ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशात भाजपचे व मोदी सरकारचे वारे वाहू लागले आहे. काँग्रेसचे गठबंधन म्हणजे एक मिलावट आहे. ही मिलावट सध्या भारतीय संस्कृती व परंपरेस बदनाम करत आहे. महागठबंधनद्वारे सेनेचे अधिकार कवच काढून घेण्याबरोबरच खोटे आरोप करून दहशतवादाला पाठबळ देण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. किसान 2022 तक तो कुछ होगी उनकी इनकम या नहीं होगी. हमारे मध्यम वर्ग का युवक तय करेगा कि उनकी पसीने की कमाई पर टैक्स की राहत होगी या उन पर 3 गुना 4 गुना ज्यादा टैक्स लगेगा. देश के सामान्य मानवीय उसका वोट ये तय करेगा कि महंगाई पर लगाम लगी रहेगी या फिर 2014 से पहले की तरह वो कंट्रोल से बाहर हो जाएगी. आपका वोट ये तय करेगा. भारत माता की जय करने वालों को सम्मान मिलेगा या फिर टुकड़े टुकड़े गैंग आपके बीच आकर भारत की बर्बादी के नारे लगाएंगे. आपका वोट तय करेगा कि राष्ट्रवाद रहेगा या फिर वंशवाद, भ्रष्टाचार और आतंकवाद. कांग्रेस और उसके महामिलावटी साथी हमारी परंपराओं को, हमारी संस्कृति को बदनाम करने का एक भी मौका नहीं छोड़ते. यहां जो कांग्रेस के अध्यक्ष हैं, जो नामदार के राग दरबारी हैं, उनका बयान आपने सुना है, उनका बयान सुना है. वो कहते हैं कि हमारी आस्था, हमारा मत अफीम की तरह है. ये कैसी भाषा है साथियों. कांग्रेस जेडीएस के नेताओं को सिर्फ एक वोट बैंक दिखता है. उनको जनहित और राष्ट्रहित से कोई मतलब नहीं. कांग्रेस और जेडीएस की जोड़ी ऐसी है जिसमें जगह जगह झगड़े हैं, हर बात पर मतभेद है, लेकिन 4 मामलों पर उनमें बड़ी जबरदस्त सहमति है. बड़ा समय है और वो 4 बातें हैं. पहला, राष्ट्रवाद को जी भर करके गालियां देना. दूसरा, वंशवाद को पक्का समर्थन करना. तीसरा, भ्रष्टाचारी शिष्टाचार, यही उनकी परंपरा. और चौथा, सुबह शाम एक ही काम, मोदी को गाली दो, मोदी को गाली दो, मोदी को गाली. इसमें लोगों में जरा भी विवाद नहीं है, इसमें बराबर है. बाकी हर चीज में झगड़ा करते हैं.
या सभेवेळी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मिळावी यासाठी आग्रही असणारे माजी खासदार रमेश कत्ती यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होते. याबद्दल तर्कवितर्क लढवले जात असताना रमेश कत्ती यांनी चिकोडी सभेस हजेरी लावून आपले मनोगतही व्यक्त केले. रमेश कत्ती यांची या सभेला असणारी उपस्थिती कार्यकर्त्यांमध्ये लक्षवेधी ठरली. यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, माजी मंत्री लक्ष्मण सवदी, माजी मंत्री शशिकांत नाईक, राजू कागे यांनी मनोगत व्यक्त केले. या सभेला राज्यसभा सदस्य डॉक्टर प्रभाकर कोरे, रायबागचे आमदार दुर्योधन एहोळे, आमदार शशिकला जोल्ले, आमदार पी राजीव, सिनेतारका तारा, अमरसिंग पाटील यांच्यासह आजी माजी आमदार, खासदार तसेच मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.